हाय फ्रेंड्स, शिल्पा ड्रीम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत खव्याचे मोदक. मोदक हा असा प्रकार आहे की तो आपल्यालाही आवडतो आणि गणपती बाप्पाचा फेवरेट असा प्रसाद आहे. तर आपण आज बघणार आहोत खव्याचे मोदक. तर हे खव्याचे जे मोदक आहे त्या केळीच्या पानावर ठेवल्यामुळे अतिशय सुंदर दिसत आहेत. तुम्ही बघू शकता की खूप छान दिसत आहेत. तर कशा प्रकारे खव्याचे मोदक आपण बनवणार आहोत याची रेसिपी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी खवा, अर्धा वाटी पिठी साखर आणि विलायची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा. त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि जर आपल्याला ग्रॅममध्ये म्हटलं तर 250 ग्रॅम खवा आणि 225 ग्रॅम पिठी साखर अशा प्रकारे आपल्याला ग्रॅममध्ये घ्यायचं आहे. आता आपण पॅन गरम झालेला आहे त्या पॅनमध्ये आपण हा खवा परतण्यासाठी टाकणार आहोत. ही प्रोसेस पूर्णपणे मंद आचेवर करायची आहे कारण की जर आपण हाय फ्लेमवर केली तर आपला खवा हा करपू शकतो आणि आपले जे मोदक तयार होणार आहेत ते आपले करपट लागतील. म्हणून पूर्णपणे ही प्रोसेस लो फ्लेमवर करायची आहे. पाच मिनिट लो फ्लेमवर आपण जर खवा भाजला तर व्यवस्थित आपला मेल्ट होणार आहे, खवा व्यवस्थित परतला जाणार आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपला खवा हा मेल्ट होत आहे, परतला जात आहे. तर यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे कलर टाकू शकतो कोणताही, म्हणजे केशरी कलर टाकू शकतो, येलो कलर टाकू शकतो जो अवेलेबल असेल तो, किंवा नाही टाकला तरी चालेल. माझ्याकडे येलो कलर आहे लिक्विड मध्ये तर मी तो येलो कलर टाकणार आहे. अर्धा चमचा खूप होतो 250 ग्रॅम खव्यासाठी तर मी तो टाकत आहे लिक्विड कलर आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे हा कलर खव्यामध्ये. खूप सुंदर असा कलर येतो येलो कलर आणि येलो कलरचे मोदक खूप छान दिसतात. तर हे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर बघू शकता खूप सुंदर कलर येतो आणि आपला खवा परफेक्ट असा परतला हे आपल्याला केव्हा समजते, जेव्हा आपलं जे हे जे मिश्रण आहे हे आपल्या पॅनपासून साईडला होतं तेव्हा आपला खवा हा व्यवस्थित परतला गेलेला आहे असं समजलं जातं किंवा परतला जातो. बघू शकता आता आपला हा जो खवा आहे जे मिश्रण आहे हे पॅनपासून साईडला होत आहे म्हणजेच आपला खवा हा व्यवस्थित परतला गेलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्स चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता हे मिश्रण आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर आणि विलायची पावडर टाकणार आहोत. बघू शकता कलर खूप सुंदर असा आलेला आहे आपल्या खव्याला. आता आपण पॅनमध्ये काढणार आहोत. मी हा ट्रे घेतलेला आहे त्याला व्यवस्थित तूप असं लावलेलं आहे. मिश्रण काढणार आहोत पॅनमध्ये. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात पिठी साखर आणि विलायची पावडर टाकणार आहे. तर यामध्ये मी आता पिठी साखर टाकून घेत आहे. आपले मिश्रण थंड झालेलं आहे. व्यवस्थित असं एकजीव हे मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक खूप सुंदर असे येतील. विलायची पावडर पण टाकत आहे मी आता मिश्रणामध्ये. आता हे मिश्रण मी काय करत आहे की एका ताटामध्ये काढत आहे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी. ह्या ट्रेमधलं मिश्रण मी ताटामध्ये काढलेलं आहे व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी. तर आता व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण, तुम्ही बघू शकता. आणि सपोज असं वाटलं की तुम्हाला की आपलं मिश्रण खूप पातळ झालं तर तुम्ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता. आता हे साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे मी अगोदर आणि आता त्याच्यामध्ये आपले मिश्रण व्यवस्थित भरून व्यवस्थित असे मोदक तयार करून घेत आहे. खूप सुंदर असे मोदक तयार होतात, खूप सुंदर दिसतात हे मोदक.
व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे मिश्रण भरल्यानंतर. जे पहिल्यांदा मोदक बनवत बघत असतील हा व्हिडिओ, त्यांनी कधी मोदक बनवले असतील, ही रेसिपी बघितल्यानंतर ते 100% मोदक बनवू शकतात. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित प्रेस केला आहे मी आता साचा आणि आता आपला खूप सुंदर असा मोदक तयार होणार आहे. वाव, खूप सुंदर असा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी अजून एक ट्रिक सांगणार आहे की सपोज आपल्या वेळेला जर मोदक साचा मिळाला नाही तर अशा प्रकारचे मोदक कसे करायचे, तर त्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे. तर काय करायचं, असा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि ह्या मिश्रणाचा गोळा तयार करून घेतल्यानंतर हाताला मी तूप लावलेलं आहे, गोळा करून घ्यायचा आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा व्यवस्थित असा, आपण नॉर्मल जसे मोदक करतो तसा. व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आहे मी मोदकला. आता एक मी टूथपिक घेणार आहे, टूथपिकच्या साह्याने याला एक आकार देणार आहे मोदकाचा. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आकार देत आहे. खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे माझ्या मते, तर साच्यापेक्षा हा मोदक खूप सुंदर दिसतोय, खूप छान झालेला आहे. ही ट्रिक खूप उपयोगी पडते. बघू शकता सगळे मोदक मी तयार केलेले आहेत. हे जे दोन मोदक आहे ते हाताने बनवलेले आणि बाकी जे मोदक आहे ते साच्याचे मोदक आहे. आता आपण गणपती बाप्पासाठी प्रसाद हा ठेवणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे की एक केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यावर मोदक ठेवलेले आहे आणि आता गणपती बाप्पाला प्रसाद ठेवणार आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.